एक महत्त्वाची बातमी, रत्नागिरीत योगेश कदमांचे बॅनर फाडल्यानं आता वाद उफाळलाय. कदमांच्या समर्थकांकडून दापोली खेड रस्ता रोको करण्यात आलाय. गणरायाच्या शुभेच्छांचे बॅनर फाडल्यानं हा वाद उठावला. आरोपीला अटक करण्याची कदम समर्थकांनी मागणी केली आहे. सध्या रस्ता रोको करण्यात आलाय. शुभेच्छांचे बॅनर फाडल्यानं हा वाद उफाळलाय. दापोली खेड रस्ता रोखून धरण्यात आलाय. समर्थकांकडून रस्ता रोको केला जातो. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अमोल कलय सध्या आपल्या संपर्कात आहेत. अमोल, रास्ता रोको करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. दापोली खेड रस्ता रोखून धरण्यात आला, काय अधिक तपशील? नक्कीच. दापोलीचे आमदार जे आहे योगेश कदम यांच्या बॅनर काही ठिकाणी बॅनर पडले, तर काही ठिकाणी जे आहेत बॅनरची छेडछाणी करण्यात आली. यामुळे शिवसैनिक जे आहे ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे खेड दापोली जो रोड आहे तो शिवसैनिकांनी रोखून धरला होता. ज्या अज्ञातांनी बॅनर पाडल्या, ज्या बॅनरची विटा होईल, ज्या बॅनरची छेडछाणी केली आहे, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती शिवसैनिकांनी केली होती. नक्कीच, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.